33 बांधवांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत। एवढी परिस्थिती बिकट आहे। आम्हाला असणारा तुटपुंजा पगार 15,000 रुपयात आयुष्य घालायचं, हा ही कोणती पद्धत? शासनाप्रमाणे ते वेतन मिळत नाही। 35 जणांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या मागे 36वा नंबर आमचा सुद्धा लिहिला तरी चुकीचं होणार नाही। टिळपाक अन्न खाऊन रात्रीच्या वस्तीचा दिवस करतो। पनवेल एसटी आगारातील सर्व कामगार संपावर, एकही एसटी धावली नाही। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकित वेतन भत्ते सवलती त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी पनवेल एसटी आगारातील सर्व कामगार संपावर गेले आहेत। त्यामुळे 2-3 दिवसांपासून पनवेल एसटी आगारातून एकही एसटी धावली नाही। पनवेल आगारातील सर्व कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने तेथे काम करणारे सर्व कामगार संपामध्ये सहभागी झाले आहेत। पनवेल आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडत आंदोलनात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी आंदोलनात सहभाग दाखवला आहे। आमचा जो लढा चालू आहे, गेले 12-13 दिवस चालू आहे। विदर्भ अख्खा मराठवाडा इथे हा खूप जोमाने लढा सुरू आहे, पण इथे पनवेल आगारामध्ये आम्ही गेले आता दुसरा दिवस आहे की आम्ही हा लढा चालू केलेला आहे। मागच्या 2 दिवस म्हणजे प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता आम्ही हा लढा नंतर चालू केलेला आहे। पण तरी पूर्ण शक्तीनिशी पूर्ण आमचा ऑफिस वर्ग, आमचे कर्मचारी वर्ग पूर्ण 100% या लढ्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत। आमच्या आतापर्यंत जवळजवळ 33 बांधवांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत। तर या आत्महत्या आम्हाला असणारा तुटपुंजा पगार शासनाप्रमाणे जे वेतन मिळत नाही त्यासाठी त्या लोकांचं जे आमच्या घरगुतीच्या थोड्या आमच्या ज्या गरजा आहेत, आई वडिलांना सांभाळायचं, मुलांना सांभाळायचं, या छोट्या गरजा आमच्या पूर्ण होऊ शकत नाही आहेत। यासाठी हा अंतिम निर्णय, अंतिम लढाई म्हणून हा लढा, विलिनीकरणाचा लढा आम्ही उभारलेला आहे। ही ड्युटी ज्या करतो या ठिकाणी पनवेल डेपोमध्ये काम करतो, मॅडम अक्षरशः खोटं वाटण तो मी शिळपाक अन्न खाऊन रात्रीच्या वस्तीचा दिवस करतो, शिळपाक अन्न खाऊन ड्युटी करतो। घर सरपंचाला काही चुकीच्या पद्धतीने निर्णय देऊन त्यांना बोलता पा आज उद्या काही घरचा पुढे ढकलत चालतो। एवढी परिस्थिती बिकट आहे आमची वास्तविक परिस्थिती। आज जे 35 जणांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या मागे 36वा नंबर आमचा सुद्धा लिहिला तरी चुकीचं होणार नाही। आणि त्याच मार्गाने आम्ही आंदोलन चालू ठेवणार। उद्या जर शासनात विलिनीकरण करत नसेल तर आम्ही सुद्धा हाच निर्णय शेवट घेणार। एवढं वैतागलेली मंडळी आहेत आम्ही। आज आमच्या बरोबरचे आमच्या दुसरे कर्मचारी आहेत, आयुष्या आरामात जीवन जगतात। आज त्यांना 50-60 हजार रुपये पगार नाही, 15,000 रुपयात आयुष्य घालायचं, हा ही कोणती पद्धत? अहो आमदार खासदारांचे पगार रात्रीत 50-60 हजार रुपयांनी वाढवतात। आत्ताच ब्रेकिंग न्यूज आली, माझी आमदारांची 40 हजारांनी वाढ। अहो मग ती कोणती समिती? ती तरी आमच्या एसटीसाठी नेमो ना, कुठं आहे ती समिती? हा ती समिती नेमो आणि जरा पगार वाढ करायची, त्याच्यातून तरी आम्हाला मार्गदर्शन भेटेल। ही समिती आहे कुठं नेमकी? आम्ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी जे रात्रंदिवस कष्ट करतात यांच्यासाठी कुठे गेले ते? 2 दिवसापासून आमचा पनवेल डेपो बंद आहे, पण त्याआधी अख्ख्या महाराष्ट्रामधून डेपो बंद आहेत। गेल्या 2 महिन्यामध्ये 35 लोकांनी आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली। जे सरकार रात्रंदिवस उठून आर्यन खानसाठी बोंबलत बसतं, आमच्या गरीब जनतेसाठी, जनतेमध्ये ते आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जे पूर्ण मराठी आहेत, हे सरकार जे म्हणायचं ना सेना सरकार, आम्ही मराठी लोकांसाठी काम करतो, काय करतो, एसटीमध्ये 100% मराठी माणूस आहे, पण त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडायला कोणीही पुढे येत नाही। जे लोक आर्यन खानसाठी रात्राचे दिवस करून मंत्रिमंडळ बैठका घेतात, प्रेस कॉन्फरन्स घेते, आज 35 आत्महत्या झाले, पण मुख्यमंत्र्यांनी एकही विधान आमच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी केलं नाही। आणि गेल्या 20 वर्षामध्ये मॅडम आमची एकही पगारवाढ झाली नाही। तुटपुंजी 2000-2500 पगार वाढते। 20 वर्षापूर्वी म्हणजे 95 आम्हाला एकदम चांगला पगार होता। तिथून पुढे आमचे आजचे जर भत्ते बघितले, 7 रुपये 8 रुपये असे भत्ते आहेत, म्हणजे 25 वर्षापूर्वीचे जे भत्ते होते तेच भत्ते आम्हाला आज आहेत। ब्युरो रिपोर्ट, दिशा न्यूज।